जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील आदिवासी समाज बांधवांच्या सहकार्याने जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी बहुजन क्रांती मोर्चा जिल्हा संयोजक राजू खरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तसेच पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, सामाजिक कार्यकर्ते संजय चौधरी, दिलीप गायकवाड, हुसेन तडवी, कबीर तडवी, रहीम तडवी, पत्रकार सलीम पटेल, ॲडव्होकेट रणजित तडवी, सुलेमान तडवी यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते। Thank you।
महान लोकांचा आदिवासी दिनानिमित्त आपण सन्मान केला पाहिजे, त्यांची आठवण केली पाहिजे, त्यांच्या कार्याला उजाळा या ठिकाणी मिळाला पाहिजे। म्हणून मित्रांनो, आपल्या समाजामध्ये असं काही आदिवासी आदिवासी असं म्हणू नका, आदिवासी आहोतच, जल जमीन जंगल याच्यामध्ये आम्ही वाढलेलो आहोत। परंतु आज लोक चंद्रावर गेलेले आहेत, लोक चंद्रावर जात आहेत, त्या ठिकाणी आपलं मिशन सुद्धा यशस्वी झालेलं आहे। म्हणून आमचा आदिवासी काय अजून मागे राहिलेला नाही, आदिवासी पण पुढेच आहे। परंतु मित्रांनो, मी सांगतो, आदिवासी मध्ये जर ताकद निर्माण झाली तर ती ताकद अशा पद्धतीची होते की नंदुरबार मध्ये जा, एक आई आपल्या बाळाला कलेक्टर बनवताना तिला स्वतःचा पती सुद्धा वारलेला असतो, माझ्या मुलांचं संगोपन कसं करावं हे तिला काळजी असते, परंतु ती अवैध जे का होईना दारूचा व्यवसाय त्यांनी केला, परंतु त्या दारूच्या पैशातून चुकीचं काम न करता माझ्या बाळाचं शिक्षण व्हावं आणि त्याला कुठेतरी प्रेरणा मिळावी म्हणून तिने सतत ते काम केलं, परंतु त्याच्यामधून कोणताही वाईट मार्ग न करता त्या मुलाचं शिक्षण केलं आणि खरोखर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासीचा मुलगा कलेक्टर झालेला आहे, कलेक्टर। अशी प्रेरणा निर्माण होण्याचं कार्य आज समाजामध्ये व्हायला पाहिजे। आपला समाजही थोडा पुढे गेला पाहिजे, शिक्षणामध्ये पुढे गेला पाहिजे। जल जवळ जमीन जंगलमध्ये तर आम्ही आहोत, ते तर आमच्या खांद्या अंगावर रुळलेलंच आहे, परंतु आज गरज आहे त्या आपल्याही समाजाने शैक्षणिक पात्रतेमध्ये असायला पाहिजे। आपल्याला खूप सुविधा आहेत, त्या सुविधांचा फायदा या ठिकाणी घेतला पाहिजे। याची ज्या प्रमाणे आपण जपणूक केली आहे, ज्याला आपण देवाच्या ठिकाणी मानून त्याचा सांभाळ केलेला आहे, त्याबरोबरच आता बदलत्या पिढीनुसार शेतीकडे आपली वाटचाल आहे, तर या दृष्टीने आपल्या घरातील जी लहान लहान मुलं आहेत जी सध्या पहिलीच्या वर्गापासून त्याची बारावी पर्यंत आहे, त्यांची बीए पूर्ण झाली आहे, त्या सर्व मुलांना मी जे माझ्यापेक्षा वयाने लहान आहे त्यांचा एक मोठा बहुमान, किंवा जी इथे माझ्यापेक्षा वयाने मोठी अनुभवी आणि ज्यांनी आयुष्याचा एक टर्न चालला आहे, म्हणजे जरी मी नोकरीमध्ये असलो तरी एक आयुष्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे, त्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबातले जे वडील धारे मंडळी आहेत, ज्या माझ्या माग आया बहिणी बसल्या आहेत, माझ्या माता बहिणी बसल्या आहेत, त्यांनाही मी एक तुमचा एक कुटुंबातला सदस्य म्हणून, ना की पोलीस अधिकारी म्हणून नाही, किंवा एक प्रशासनाचा कुठेतरी पगारवाला माणूस म्हणून नाही, व तुमच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून, माझं हे जे मी दोन शब्द बोलतोय ते माझं तुमच्या कुटुंबाचा सदस्य म्हणून तुम्हाला एक नम्रतेची विनंती समजा, किंवा एक हजर विनंती करतो की आपला आदिवासी दिनानिमित्त आपण हा जो कार्यक्रम ठेवला आहे हा आपला यशस्वी करीत समजला जाईल, की ज्यावेळी आपल्याच कुटुंबातली ही जी मुलं आहेत जी सध्या पहिली दुसरीपासून तर बारावीपर्यंत आहेत आणि बारावीनंतरची अपयशमध्ये जी मुलं आहेत, त्या मुलांनी कुठेतरी नवीन पिढीनुसार आपल्या समाजाला महाप्रशासनाने केंद्र शासनाने जे आरक्षण ठेवलं आहे, आपल्यासाठी जे आरक्षित जागा आहे त्या जागेची पूर्ण माहिती घेऊन कुठे कुठे कुठल्या नोकरीची सध्या जागा सुटलेल्या आहेत, सध्या महाराष्ट्रामध्ये कुठली भरती चालू, याबाबत तुम्हाला मुलाला अपडेट आहे का, कुठली भरती चालू, सध्या पेपर झालाय का, कुठला पेपर झाला आमच्या फंडामेंटल राईट संपवले जात असतील, आमच्या हक्क अधिकार संपवले जात असतील, आदी
हक्क अधिकार बहाल झालेले आहे, त्या हक्क अधिकारापासून आपण जर वंचित केलं जात असेल तर आमचा इतिहास आम्हाला वाचणं गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, गुलामो को गुलामी का एहसास करा दो तो गुलाम जल्दी तोड़ के बाहर आएगा. मग आमचा या देशामध्ये इतिहास काय आहे? फक्त या आम्हाला सांगतात की तुम्ही या देशाचे आदिवासी आहे. आज आम्ही आदिवासी दिवस साजरा करतो, पण मंचावर बसलेले आहे आयोजकांना मी एक सांगू इच्छितो की हा आदिवासी दिवस नाही, हा विश्व मूलनिवासी दिवस आहे. विश्व मूलनिवासी दिवस म्हणून याची घोषणा झालेली आहे आणि रेकॉर्ड मध्ये सुद्धा विश्व. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.